महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या सात जागांसाठी तसंच आंध्र प्रदेशातील अकरा तेलंगणातील बारा आणि कर्नाटकातल्या पंचवीस परिषदेच्या रिक्त जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं आज केली या निवडणुकीसाठी येत्या दहा डिसेंबरला मतदान होईल तर मतमोजणी चौदा डिसेंबरला होणार आहे या निवडणुकीसाठीची अधिसूचना येत्या सव्वीस नोव्हेंबरला जारी होणार आहे येत्या एक जानेवारी रोजी राज्य विधान परिषदेतले सात विद्यमान सदस्य निवृत्त होणार आहेत या रिक्त जागांसाठी ही निवडणूक होणार आहे मुंबईतून शिवसेनेचे रामदास कदम आणि काँग्रेसचे भाई जगताप कोल्हापुरातून विद्यमान मंत्री सतेज पाटील धुळे नंदुरबार क्षेत्रातून अमरीश पटेल अकोला बुलडाणा वाशिम इथून गोपीकिशन बाजोरिया नागपूर इथून गिरीश व्यास तर सोलापुरातून प्रशांत परिचारक सात सदस्य निवृत्त होणार आहेत विधान परिषदेचे सदस्य दिवंगत शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी येत्या एकोणतीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख सोळा नोव्हेंबर असेल सतरा नोव्हेंबर रोजी अर्जांची छाननी होऊन अंतिम उमेदवारांची नावं जाहीर करण्यात येतील आवश्यकता पडल्यास एकोणतीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल या निवडणुकीत राज्य विधानसभेचे सदस्य मतदान करतील